नमस्कार। सुषमाज रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला कोळंबी मसाला करून दाखवतीये। त्यासाठी ह्या मी 7 ते 8 अशा मोठ्या साईजच्या कोळंब्या घेतलेल्या आहेत आणि ह्या डिवेन करून घेतलेल्या आहेत अशा सोलून, आणि मग त्याला मधून चीर देऊन त्यातला तो मधला जो दोरा असतो तो काढून घेतलेला आहे। वाटण्यासाठी इथे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा आहे, 3 कांदे मी छोटे कांदे आहेत, मोठे असतील तर 2 घ्या, गॅसच्या फ्लेमवर भाजून घेतलेले आहेत, ही सुका खोबऱ्याची वाटी छोटी वाटी भाजून घेतलेली आहे, कोथिंबीर, मिरची तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तेवढे तुम्ही घेऊ शकता, आगरी मसाला 2 चमचे, तुमच्याकडे नसेल तर कोणतंही लाल तिखट घेता येईल, 1 चमचा धणे पावडर, 1/4 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, चवीप्रमाणे मीठ आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। तर सर्वात प्रथम आपण हे जे साहित्य आहे हे मी मिक्सरला ह्याचं वाटण करून घेते। इथे मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। आता हे वाटण जे मी सगळा मसाला वाटून घेतलेला आहे तो मी ह्यामध्ये घालते। आता कांदा आणि खोबरं तर आपलं भाजलेलंच आहे, लसूण आणि लसणाचा थोडा कच्चा वास निघेपर्यंत आपल्याला थोडं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। अगदी सोपी आहे आणि खूप कमी साहित्य आपलं नेहमी घरामध्ये असतं, त्यातच मी हे तुम्हाला कोळंबी मसाला करून घेतलेला आहे। आता ह्या ठिकाणी मला मोठ्या कोळंब्या मिळाल्या, पण तुमच्याकडे ज्या नॉर्मल साईजची छोटी कोळंबी येते ती घेऊन असा कोळंबीचा हे ही रेसिपी केली तरी चालेल। आता हे तेल सुटेपर्यंत छान परतून घेते मी। आता वाटण बऱ्यापैकी तेल सोडलेलं आहे वाटणाने। आता ह्यामध्ये हे जे बारीक चिरून टोमॅटो घेतलेले आहेत ते घालून अगदी एकजीव होईपर्यंत हे छान शिजून घ्यायचे आहेत ह्यामध्ये। हवं तर एकदा परतल्यानंतर झाकण ठेवून शिजवलं तरी छान ते मऊ शिजतात। आता हे मी गॅसची फ्लेम लो करून ह्यावर झाकण ठेवून 5 मिनटं आपण एक वाफ काढूया मंद गॅसवर, म्हणजे टोमॅटो हा मऊ शिजेल छान। 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत, आता मी झाकण काढते। मस्त तेल सुटलेलं आहे आणि छान सगळं वाटण टोमॅटो एकजीव झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये मसाले घालूयात। दोन चमचे लाल तिखट म्हणजेच आगरी मसाला घेतलेला आहे मी, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो लाल तिखट घ्या, धणे पावडर, गरम मसाला आणि हळद। आता हे 1/2 मिनिट आपल्याला थोडं मसाले तेलामध्ये शिजून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये मी थोडं गरम पाणी घालतीये। पुन्हा एकदा सांगते, मी प्रत्येक रेसिपीच्या वेळेला सांगतच असते की ज्या वेळेला आपण नॉनव्हेज करतो त्यावेळेला शक्यतो गरम पाणीच वापरा। आता हे थोडंसं मी असं शिजून घेते। हे तुम्हाला कितपत घट्ट हवं आहे ग्रेव्ही किंवा एकदम थिक ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आता ह्यामध्ये मी प्रॉन्स सोडते। तुम्ही मी आता ह्या सोलून घेतलेले आहेत कारण की आम्हाला सोलून आवडतात, तुम्ही मोठ्या प्रॉन्स जर न सोलता अशा केल्या तरी चालतील। आता थोडं मिक्स करून घेते मी। चवीप्रमाणे ह्यामध्ये मीठ घालतीये। थोडं पाणी मी घालणार आहे अजून। मग
मला थोडी थिक ग्रेव्हीच हवी आहे, पण आता ह्या शिजेपर्यंत अजून हे आटेल त्यामुळे मी पाणी घालते अजून, आणि उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम ही थोडी हाय ठेवते, आणि मग आपल्याला मीडियम फ्लेमवर हे शिजेपर्यंत वाट बघायची आहे. आता मी ह्यावर झाकण ठेवून 2 मिनिटाने गॅसची फ्लेम ही मीडियम करते. चला तर आता जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत, आणि मी मध्ये एकदा ढवळून घेतलेलं होतं. आता ह्यामध्ये कोथिंबीर घालून मी गॅसची फ्लेम बंद करते. कोलंबी मसाला आपला तयार आहे. अगदी मस्त झालेली आहे ग्रेव्ही, छान तरी पण आलेली आहे वरती, तुम्ही बघू शकता. आता आपला कोलंबी मसाला खाण्यासाठी तयार आहे. मी आता गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. झणझणीत कोळंबी मसाला खाण्यासाठी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये रेसिपी तयार करून दाखवलेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, आणि रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.